ज्या व्यक्तींना वाय सुरक्षा हवी असते ते उद्धव साहेबांवर टीका करतात असं वक्तव्य डॉक्टर नीलमताई गोरे यांनी केलंय. डॉक्टर गोरे आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब व महाविकास आघाडीवर टीका केल्यास केंद्र सरकारकडून तात्काळ वाय सुरक्षा मिळते हे अनेक उदाहरणावरून दिसत आहे. टीका करणे हा सुरक्षा मिळवण्याचा मार्ग बनलाय. राज ठाकरे यांना पूर्वीपासूनच आवश्यक ती सुरक्षा आहे, त्यामुळे ते केंद्राची सुरक्षा घेतील असे मला वाटत नाही, असे मत शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी तुळजापुरात व्यक्त केलं. कंगना राणावत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे या योजनेचे लाभार्थी असल्याचेही त्या म्हणाल्या. ज्या व्यक्तींना संरक्षण हवे आहे ते मुख्यमंत्री यावर बोलतात, टीका करा आणि वाय दर्जांची सुरक्षा मिळवा अशी योजना आहे. राज ठाकरे यांना सुरक्षेची गरज नसल्याचे त्या म्हणाल्या. विकासाच्या प्रश्नापासून लक्ष उडवणे व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मशिदीवरील भोंगे व हनुमान चालीसा पठण हा मुद्दा समोर आणला असून हा प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये असा सल्ला राज ठाकरे यांना दिला. तर पक्षाने आदेश दिल्यास अयोध्येला जाऊ असेही त्यांनी यावेळी सांगितलं. ज्यांचं डेसिमल अधिक आहे किंवा त्यांना परवानगी नाही, म्हणजे भोंगे उतरायचे की नाही ते कुणी उतरायचे. मुळामध्ये असं आहे की आपण देवाची प्रार्थना जी आहे ती मनामध्ये सुद्धा करू शकतो, परंतु काही वेळेला महाआरती केली जाते, काही वेळेला सर्वांपर्यंत ती प्रार्थना पोहोचायची सगळ्यांची इच्छा असते. मला स्वतःला असं वाटतं की विकासाच्या प्रश्नावरून लक्ष उडवण्यासाठी हा एक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून माननीय गृहमंत्री मुख्यमंत्री हे पोलिसांशी बोलून त्यातून योग्य तो मार्ग काढून अजून निर्णय आणि जी आर यायचा आहे आणि तसा तो जी आर येईल त्याला त्याच्यातून मार्ग निघेल असं मला वाटतं. परंतु कोणी प्रतिष्ठेचा प्रश्न करणार असेल तो प्रश्न केवळ प्रतिष्ठेचा करण्यापेक्षा एक मला असं दिसतंय, माझं निरीक्षण आहे मात्र, की जे व्यक्ती ना संरक्षण पाहिजे असेल ते उद्धवजींवर टीका करतात. मग कंगना राणावत असेल, त्याच्यानंतर किरीट सोमय्या असतील आणि त्याच्यानंतर अजून नवनीत राणा आणखीन त्यांचे पती असतील, या सगळ्यांना ताबडतोब वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारची तत्परता पाहिली तर हा निकष स्पष्टच दिसतोय की आघाडी सरकारवर प्रखर टीका म्हणजे वाय संरक्षण, त्यामुळे ती हे केंद्र सरकारची योजना आहे का काय अशी मला शंका. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.